सेंटरवर कार्यरत असणारे सगळे आयुष डॉक्टर, BAMS आणि BHMS बद्दी असलेले डॉक्टर मागे 2 महिन्यापासून आम्हाला पगार झालेला नाही आहे आणि 12-12 तास ड्युटी करूनसुद्धा वेगवेगळी पगार होत नसेल तर आम्हाला आमचं जीवन जगणं अवघड झालेलं आहे. सगळ्यांचे आपले आपले हप्ते आहेत, कर्ज काढलेले आहे, ते कसं भरायचं आणि आमचे चेक बाउन्स होतात त्याच्यामुळे बऱ्याच जणांना दंड लागलेला आहे. तर आमची मागणी ही आहे की आमचं त्वरित पगार करावा आणि आम्हाला जे मानधन दिले जात आहे ते मानधन 12-12 तासाच्या ड्युटीच्या अनुषंगाने खूप कमी आहे. आमची मागणी आहे की आम्हाला मानधन वाढवून द्यावं आणि आमचे 2 महिन्याचे जे पगार थांबलेले आहेत ते त्वरित आमच्या खात्यात जमा करावे या मागणीसाठी आम्ही पांडेसाहेबांना भेटणार आहोत. माझ्यासोबत आमचे सगळे CC सेंटरचे 51 डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत. अजूनही काही याचं आहेत की आमच्या CC सेंटरला नुकतेच जॉईन झाले मागच्या महिन्यामध्ये. आमची मागणी हीच आहे, आम्ही डॉक्टर भागवत करत साहेबांनाही या गोष्टीचं सूचना केली आहे, निवेदन केलेलं आहे की आम्हाला तुम्ही मदत करावी आणि या पगार थांबून जे ठेवलेलं आहे तिथपर्यंत आम्हाला दिलात यावं. एकूण किती कर्मचारी असे तुम्ही पूर्ण? आमच्या सगळ्या CC सेंटरला जवळपास कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असलेले डॉक्टर जे आहेत ते 51 वर आहेत आता माझ्या नोंदीप्रमाणे. अजूनही काही असतील जे आता जॉईन झालेत आम्हाला कल्पना नाही त्या गोष्टीची, कारण CC सेंटर सगळे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आम्ही प्रयत्न करतो आहे की सगळ्यांना सोबत आणून आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रयत्न करूया. मी डॉक्टर योगेश जैन, मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या CC सेंटरला कार्यरत आहे. वीडियोस देखने के लिए सब्सक्राइब करें, बेल आइकन दबा कर पाएं लेटेस्ट नोटिफिकेशंस.